संप्रदायाच्या एका नामस्मरणाने होईल. मी त्यांना विनंती करतो की आपण साहेबांचं स्वागत करावं. अभंगवाणीने भगुरे गुरुजी, भगुरे गुरुजी चालू करा. आबाप्पा खास घ्या, एक टाळे घ्या फक्त. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. सोनियाचा दिवस आजी अमृती पहला, सोनियाचा दिवस आजी अमृती पहला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. सोनियाचा दिवस आजी अमृते पहला, सोनियाचा दिवस अमृते पहला. गोविंद वो आए गोपाल रे तुझे थान लागो मणा, गोपाळ रे तुझे धान लागो मणा. अनुना विसंबे हरी जगत्रया जीवना, अनुना विसंबे हरी जगत्रया जीवना. सोनियाचा दिवस आजी अमृते पहला, सोनियाचा दिवस आजी अमृते पहला. तणु मनुष्य विनटलो विनटलो तुझे पाई, अमृते पहला. नाम आठविता रूपी प्रगट पैसाला, नाम आठविता रूपी प्रगट पैसाला. सोनियाचा दिवस आजी अमृते पहला, सोनियाचा दिवस धन्यवाद महाराज. अतिशय आपल्या सुसरायवानीने
या सर्व जमावाला आपण मंत्रमुग्ध केलंय, धन्यवाद. जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आज जवळपास 6वा दिवस संपन्न होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या सर्व महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे शिल्पकार आपण म्हणूया आदरणीय साहेब, ज्यांचं संस्थेवर आतोनात प्रेम आहे त्याची उदाहरणं द्यायला माझ्याकडे आता वेळ नाही. परंतु आपण ज्या प्रांगणामध्ये बसलोय, ज्या इमारतीमध्ये बसलोय, त्या इमारतीच्या भूमिपूजनापासून तर इमारतीच्या उद्घाटनापर्यंत साहेबाचं प्रत्येक वेळी योगदान राहिलेलं आहे. आणि म्हणून साहेब या कार्यक्रमाला यावे अशी विश्वस्त मंडळाची तीव्र इच्छा असल्या कारणानं साहेबांना अनेक वेळेला भेटण्याचा योग आला, परंतु साहेबाच्या व्यस्त वेळा पत्रकाप्रमाणे वेळ जमत नव्हती. परंतु नाईलाजानं साहेबांनी शेवटी ही वेळ दिली. साहेब आपण आलात, राज्यातून आलेले हजारो कीर्तनकार प्रवचनकार, आमचं सर्व विश्वस्त मंडळ, शिक्षकवृंद, आजी माजी विद्यार्थी हे अतिशय भावनावश झालेले आहे आपण आल्यामुळं. साहेब खऱ्या अर्थानं आपली उपस्थिती, त्याचबरोबर राज्याचे मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील साहेब यांचाही सातत्यानं संसदेच्या कामकाजामध्ये मोठा सहभाग असतो. विशेष उल्लेख करावा लागेल या विभागाचे आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांनी जी जी संस्थेला मदत केलेली आहे त्याचा पाडाच वाचावा लागेल. पण खऱ्या अर्थानं आता नुकतंच 1 कोटीचं नवीन काम या संकुलामध्ये चालू होत आहे. विद्युत वाहिन्या वरून होत्या, त्या खालून गाडायचं काम करायचं होतं. 1 लाख रुपयाचा खर्च MSEB-ने मागितला, परंतु आदरणीय मोहिते साहेबांनी त्यांच्या भाषेमध्ये MSEB बोर्डाला सांगून विनामूल्य अशा प्रकारचं संस्थेला हे काम करून दिलं. मी साहेबांचे या निमित्ताने आभार मानतो. आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व त्यांचं सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, पोलीस स्टेशन असेल, यांचं सातत्यानं छोट्या मोठ्या कामामध्ये नेहमी लक्ष राहिलेलं आहे. म्हणून या निमित्तानं त्यांचा ऋणनिर्देश करणं, त्यांचं स्वागत करणं, त्यांचा आभार मानणं ही मी आपल्यासमोर विश्वस्त मंडळाच्या वतीने माझं कर्तव्य समजतो. साहेब आपल्याला येता येता मी सांगितलं की समोर जोग महाराजांचं मंदिर हे पुण्यतिथी शतक महोत्सवाच्या निमित्तानं व्हावं अशी सर्व विश्वस्तांची, सर्व आजी माजी विद्यार्थ्यांची इच्छा होती. संस्थेचे विद्यार्थी आणि रामायणाचार्य आदरणीय रामराव महाराज ढोक यांच्या स्वखर्चातून 75 लाख रुपये खर्च करून त्यांनी हे जोग महाराजचं मंदिर त्या ठिकाणी बनवलेलं आहे. आपल्याला ते मंदिर दाखवायचं होतं, परंतु वेळेच्या अभावी आपण दाखवू शकलो नाही. परंतु साहेब आपण ज्या महाद्वारातून आतमध्ये आलो ते महाद्वार एका वेगळ्या प्रांतातली कलाकृती आहे. ती कलाकृती तशाचे तशीच या ठिकाणी वठवण्याचं काम व त्यासाठी 25 लाख रुपये खर्च करण्याचं दातृत्व देखील ढोक महाराजांनीच केलेलं आहे. संपूर्ण 1 कोटी रुपयाचं दातृत्व करणारे ढोक महाराज हे संस्थेचे विद्यार्थी आहेत. संस्थेचे असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी 1 लाख रुपये संस्थेला योगदान केलेलं आहे. मग ते आर्थिक स्वरूपात असेल, अन्नधान्याच्या स्वरूपात असेल, कोणाकोणाची नावं घ्यावी असा माझ्यापुढे संभ्रम आहे. हा सर्व महाराज मंडळीचा मेळा पूर्ण राज्यातून गेले 6 दिवस हजारोच्या संख्येने या ठिकाणी आहे. साहेब हा मंडप जो समोर दिसतोय अशाच प्रकारचे 4 मंडप ह्या मंडपाच्या उजव्या बाजूला अन्नदानासाठी आपण तयार केलेले आहेत. रोज 50 ते 60 हजार लोकांना त्या ठिकाणी अन्नदानाचं काम केलं जातं. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संदीपान महाराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि हरिभक्त परायण शांतीब्रह्म ज्यांना राज्यामध्ये आज केवळ 1 माणसाकडेच बोट दाखवावं अशा प्रकारची परिस्थिती आहे, शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
आम्ही सर्व विश्वस्त मंडळी आणि सर्व अधिकारी वर्ग त्यांच्या सूचनेप्रमाणे काम करतो. आज त्या ठिकाणी नावच जर घ्यायचं म्हटलं तर अनिल पाटील नावाचे वारू असे अनेक आमचे सहकारी मित्र आहेत की ज्यांनी 50,000 लोकांना रोज अतिशय शिस्तीमध्ये अन्नदानाचं काम करतायत. असे विभागवार समित्या विश्वस्त मंडळाने नेमलेल्या आहे. साहेब, राजकारणापेक्षा अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारे कुठलीही पोलिसांची मदत या निमित्ताने कधी लागत नाही. आम्हाला आळंदी पोलीस स्टेशननी सांगितलं, परंतु म्हटलं काही काळजी करू नका, हे वारकरी अतिशय शिस्तीचे लोक आहेत, आम्ही जे सांगू तेच ऐकणार. आणि अशा प्रकारची परिस्थिती आपण पाहताय. आपण आलात, वळसे पाटील साहेब आलेत, या निमित्तानं आमदार साहेब आहेत, सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, विलासराव लांडे आहेत, सर्व नगरसेवक आळंदीचे आहेत, नगराध्यक्ष आहेत, सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. दांडेकर मामांचे स्मारक आणि बहुदेव महाराजांची समाधी याचंही काम या नदीकाठी आदरणीय डी डी भोसले पाटील यांच्या माध्यमातून होते. आळंदीकराबद्दल संस्थेला अतिशय मोठा सन्मानच राहिलेला आहे. संस्था आणि आळंदी देवस्थान असेल, आळंदी नगरपालिका असेल, आळंदी पोलीस स्टेशन असेल, सर्व अतिशय एकमेकाच्या हातात हात घालून हे काम सातत्याने चाललेलं आहे. मी पुनश्च एकदा स्वागत आणि माझं छोटंसं प्रास्ताविक या निमित्तानं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. यानंतर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं साहेबांचा उचित सन्मान करावा असं मी हरिभक्त परायण महारथी बाबा कुरेकर आणि विश्वस्तांमध्ये अध्यक्ष महोदय व सर्व विश्वस्त यांना विनंती करतो की आपण साहेबांचा यथोचित सन्मान करावा. आदरणीय कुरेकर बाबा, अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, सर्व सन्माननीय विश्वस्त, या सर्वांना विनंती आहे की साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. कार्यक्रमामध्ये आळंदी पोलीस स्थानकाने फार महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्या पोलीस प्रमुखांचा पण या निमित्ताने सन्मान करावा अशी विश्वस्तांना विनंती आहे. अध्यक्ष नगराध्यक्षांचा, जिल्हा परिषद अध्यक्ष ताई केला सन्मान, पानसरे ताईंचा सन्मान करावा. आळंदी पोलीस स्टेशनचे प्रमुख आदरणीय राजेंद्र चौधर व त्यांचे सर्व सहकारी यांनाही या निमित्तानं विनंती आहे की प्राथमिक स्वरूपामध्ये आपणही सन्मान घ्यावा. ECP राम जाधव साहेब, कृपया साहेबांच्या हस्ते सन्मानित होत करतोय आपण. माजी आमदार ज्यांचं संस्थेवर अतिशय अविरत प्रेम आहे, सन्माननीय विलास लांडे साहेबांचाही सन्मान या निमित्ताने करावा. हे सर्व सन्मान होत असताना त्याच सन्मानाला पात्र असणारी समोरची सर्व भाविक मंडळी यांचाही या निमित्तानं शाब्दिक सन्मान या निमित्ताने आपण करतोय. यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय रामायणाचार्य ज्यांचा संस्थेच्या कामकाजात फार मोठा सिंहाचा वाटा आहे, आमच्या सर्व विश्वस्तांच्या वतीनं, सन्माननीय अध्यक्षांच्या वतीनं, सर्व अध्यापक, सर्व आजीमाजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आदरणीय रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांना विनंती आहे की आपण अतिशय थोडक्या शब्दामध्ये संस्थेचं कामकाज आणि मनोगत व्यक्त करावं. आदरणीय रामराव ढोक महाराज. यानंतर DD भोसले साहेबांचाही सन्मान करावा.
माऊली ज्ञानोबारायाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायाच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी माथा विनम्र करून शताब्दी महोत्सवानिमित्ताने चालत असलेला हा आपला दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या संबंधाने आमच्या घरचं कार्य समजवून सगळ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आमचे सर्व गुरुबंधू आजी माजी विद्यार्थी जोग महाराजांवरती श्रद्धा असणारे सगळे भाविक इथे कोणाला कोणीही निमंत्रित केलेलं नाही आणि म्हणून आपल्या लक्षात हा फरक येईल. सर्व नेते मंडळीची क्षमा मागून बोलतो. नेताओं को भीड़ जुटानी पड़ती, संतन को भीड़ हटानी पड़ती. तिथे गाड्या पाठवाव्या लागतात, बसणाऱ्याला 200 रुपये द्यावे लागतात,